कोणी शोध लावला आहे? आमचं हक्काचं मतदान आमच्या लोकांनी उतरवलेलं आहे आणि तिसरा फेज पण महायुतीच्या बाजूने आहे. पहिला फेज, पहिला टप्पा, दुसरा टप्पा महायुतीला जास्ती जागा निघतील आणि तिसरा टप्प्यात पण महायुतीला चांगली मेजॉरिटी मिळेल, बढत मिळेल. कारण 2 वर्षात केलेलं महायुतीने काम आणि 10 वर्षात केलेलं मोदीजींनी काम, ते लोक शेवटी काम आणि विकास यावर मतदान करत असतात. विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ते वेगवेगळे संभ्रम पसरवत आहेत, संविधान बदलणार, हे करणार, ते करणार. काल तर कोणी म्हणालं ते काय कसाबच्या आणि करकरे जे शहीद झाले त्यांच्याबद्दल, म्हणजे विकासावर लक्ष लोकांचं विचलित करण्याचं काम. परंतु हे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि ही विकासाच्या बाजूने मतदान करणार. मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा निर्धार, संकल्प महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे आमचं टार्गेट आहे महायुतीचं ते आम्ही पूर्ण करू. कोण लोटांगण घालत आहे? महाविकास आघाडी लोटांगण कोण घालत आहे? कुणी हिंदुहृदय सम्राट बोलायचं सोडलं? कुणी गर्व से कौम हिंदू म्हणायचं सोडलं? आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचं हे संभाजीनगर आहे. छत्रपती संभाजीनगर हे मी बोलतो तिकडे भाषणामध्ये, मग तुम्हाला सांगितलं काय बोलणार. काल कुटारडे असं तुमचा उल्लेख केला ठाकरे यांनी, पण त्यांनी काय कुटारडे घेतील ना त्याचा सभेत घेतो ना चित्रपटाविषयी त्यांचा समाचार. दिघे यांच्या संदर्भातले जे काही मुद्दे मांडले होते त्यांच्या, माझ्याकडे अजून बरंच काय आहे, पळून जातील जर बोललो तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.